नमस्कार, गीताज रेसिपी मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तांदळाच्या कुरड्या करण्याची आहे। ना तांदूळ 3 दिवस भिजत घाला, परत त्याचा चीक काढा, हे काही आपल्याला करायची गरज लागत नाही। अगदी सहज करता येण्यासारखी ही सोपी पद्धत आहे। चला तर मग याचे आपण साहित्य पाहूया। दोन वाटी तांदळाचे पीठ, 2 वाटी पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा पापडखार, 1/2 चमच्याला थोडा कमी खायचा सोडा। प्रथम आपण शेगडीवर एक भांडं ठेवूया, शेगडी चालू करूया। आणि जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ घेणार आहे तेवढंच यात पाणी बदलायचं। मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, 2 वाटी पाणी बदलू। पाण्यामध्ये 1 चमचा पापडखार, 1/2 चमच्याला पण कमी खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ। पापडखार ही खारं टाकतो, त्याच्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला। हलवायचं हे उकळूपर्यंत तसं ठेवायचं। तर आता हे आपले पाणी उकळत आहे, पाणी उकळायला लागलं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ वळायचं, चांगलं वळायचं, घुटळवून द्यायचं। नाही 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं। तर आता आपलं हे पीठ झाकून ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत। तर त्यामध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं। हे पीठ काटल्यानंतर आपण ज्या भांड्यात पीठ भिजवतोय त्याच भांड्यात आपण 1/2 भांडं पाणी ठेवायचं, ते पाणी उकळायला ठेवायचं। एका चाळणीला जरा तेल लावायचं आणि या पाण्यावर ही चाळणी ठेवायची। तर आता आपण हे या बुटीत पीठ काढून घेतलंय, जरा तेलाचा हात घ्यायचा। हे जरा एकसारखं करायचं आणि या पिठाचे 2 गोळे करायचे। दोन तीन केले तरी चालते। तर असे हे 3 गोळे बनवायचे। तर आता आपलं चाळणीतलं पाणी उकळायला लागलंय, त्यात ही गोळे 15 ते 20 मिनिटं उकळून द्यायचे, त्याच्यावर झाकण ठेवायचं। असं ही 20 मिनिटं उकळून द्यायचे। तर आता आपले हे 20 मिनिटं झालेले आहे गोळे उकळाय ठेवून। गॅस बंद करायचा, काढून घ्यायची।
स्मॅशरला थोडे तेल लावून घ्यायचे आणि हे एकसारखं करून घ्यायचं पीठ. एक 5 मिनिटं हे जरा थंड होऊ द्यायचं. आता या हातानं ते एकसारखं करायचं जरा. जरा हाताला तेल लावून घ्यायचं. कुरडईच्या साच्याला आतून तेल लावायचं आणि त्यामध्ये पीठ घालायचं. तर तुम्हाला एक कुरडई मी पाडून दाखवते. अशा प्रकारे सर्व कुरडया पाडून घ्यायच्या आणि त्या 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या. तर आपण आता परवा कुरडया बघितल्या त्या अशा प्रकारे वाळून तयार होतात. तर त्या आता तुम्हाला तळून दाखवते. अशा प्रकारे आपली कुरडई तिप्पट फुगते आणि खुसखुशीत होते. आता अजून एक कुरडई तुम्हाला तळून दाखवते.